मूलद्रव्ये आणि संयुगांचे रेणू काही मूलद्रव्यांच्या अणूंना स्वतंत्र अस्तित्व असतं काही वेळा मूलद्रव्यांच्या दोन किंवा अधिक अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात म्हणून काही मूलद्रव्ये एक अणु रेणू अवस्थेत असतात तर काही मूलद्रव्ये ऑक्सिजन नायट्रोजन इत्यादीप्रमाणे द्विअणु रेणू तयार करतात जेव्हा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा संयुगे तयार होतात या संयुगाचे रेणू मूलद्रव्यामधील रासायनिक आकर्षणामुळे तयार होतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की अणुवस्तुमान कसं काढलं जातं अणुवस्तुमान माहीत करून घेण्यासाठी तुम्ही सारणी वापरू शकता तरीही प्रत्यक्ष वापरासाठी आपल्याला पदार्थाचे रेणू वस्तुमान माहीत असणं आवश्यक आहे आता रेणू वस्तुमान तुम्ही कसं शोधाल दिलेल्या रेणूतील अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज म्हणजेच पदार्थाचे रेणू वस्तुमान होय पाण्याचे रेणूवस्तुमान टू ओ खालीलप्रमाणे आपल्याला काढता येईल हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक एक आहे आणि त्याच्या रेणूतील अणूंची संख्या दोन आहे एकूण अणुवस्तुमानांक बरोबर अणुवस्तुमान गुणिले अणूंची संख्या म्हणून हायड्रोजनचे एकूण अणुवस्तुमान एक गुणिले दोन म्हणजेच दोन त्याचप्रमाणे ऑक्सिजनचे अणुवस्तुमान सोळा आहे आणि त्याच्या रेणूतील अणूंची संख्या एक आहे म्हणजेच ऑक्सिजनचे एकूण वस्तुमान बरोबर सोळा गुणिले एक म्हणजेच सोळा आहे वस्तुमान बरोबर अणुवस्तुमानांची बेरीज म्हणजेच आपल्याला एच टू ओ बरोबर हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले दोन अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले एक आहे जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा आपल्याला एक गुणिले दोन अधिक सोळा गुणिले एक म्हणजेच दोन अधिक सोळा बरोबर अठरा अशी संख्या मिळते काही सामान्य मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने खालीलप्रमाणे कार्बन बरोबर बारा ऑक्सिजन बरोबर सोळा नायट्रोजन बरोबर चौदा कॅल्शियम बरोबर चाळीस क्लोरीन बरोबर पस्तीस पूर्णांक पाच मॅग्नेशियम बरोबर चोवीस सोडियम बरोबर तेवीस रेणूवस्तुमान व मोलची संकल्पना जेव्हा मूलद्रव्ये किंवा संयोगे हो एकमेकांशी अभिक्रिया करतात तेव्हा अभिक्रियेत भाग घेणाऱ्या रेणूंची संख्या माहीत असणं आवश्यक असतं यासाठी मोल या संकल्पनेची ओळख करून देण्यात आली मोल म्हणजे काय ग्रॅममध्ये व्यक्त केलेले अणुवस्तुमान किंवा वस्तुमान म्हणजेच पदार्थाचा एक मोल होय उदाहरणार्थ ऑक्सिजनचे वस्तुमान बत्तीस आहे ऑक्सिजनच्या एका रेणूमध्ये दोन अणू असून प्रत्येक अणूचं वस्तुमान सोळा आहे बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे एक मोल ऑक्सिजन काही प्रसिद्ध शास्त्रज्ञांपैकी शास्त्रज्ञ ऍव्हागॅड्रो याने प्रयोगांती असं शोधून काढलं की एक मोल अणू किंवा रेणूमध्ये नेहमी सहा पूर्णांक शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात इतके अणू किंवा रेणू असतात या संख्येला ॲव्हागॅड्रो अंक म्हणतात आणि तो एन शून्य या अक्षराने दाखवतात नेहमीच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या डझन बारा शतक शंभर ग्रोस एकशे चव्वेचाळीस या शब्दांप्रमाणेच सहा पूर्णांक शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेवीस अवाघात अणुरेणूंचा संच म्हणजे एक मोल अशी व्याख्या अव्हगॅड्रो याने मांडली बेचाळीस ग्रॅम नायट्रोजनमध्ये किती रेणू असतात हे आता आपण पाहूया नायट्रोजनचे अणुवस्तुमान चौदा रीत, आहे रीत नायट्रोजन द्विअणु रेणू आहे म्हणून नायट्रोजनचे रेणुवस्तुमान दोन गुणिले चौदा बरोबर अठ्ठावीस आहे नायट्रोजनमधील मोलची संख्या बरोबर ग्रॅममधील वस्तुमान भागिले नायट्रोजनचे रेणुवस्तुमान म्हणजेच बेचाळीस भागिले अठ्ठावीस बरोबर एक पूर्णांक पाच मोल एक मोल नायट्रोजनमध्ये सहा पूर्णांक शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात रेणू एक पूर्णांक पाच मोल नायट्रोजनमध्ये एक पूर्णांक पाच गुणिले सहा पूर्णांक शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात रेणू त्याचप्रमाणे आपल्याजवळ एक मोल ऑक्सिजन रेणू आहे म्हणजे सहा पूर्णांक शून्य दोन दोन गुणिले दहाचा तेविसावा घात इतके कण म्हणजे अणु रेणू आयन असतात म्हणजे जे बत्तीस ग्रॅम ऑक्सिजन एवढे असतात जेव्हा रेणूवस्तुमान ग्रॅममध्ये व्यक्त केले जाते तेव्हा त्याला ग्रॅम रेणूवस्तुमान असं म्हणतात त्याचप्रमाणे जेव्हा अणुवस्तुमान ग्रॅममध्ये व्यक्त केलं जातं तेव्हा त्याला ग्रॅम अणुवस्तुमान किंवा ग्रॅम अणू असं म्हणतात